दर्शकों, नए साल का आगाज होने में मात्र दो दिनों का समय बचा हुआ है, जिसके चलते पुलिस आयुक्त अमितेश कुमार द्वारा पत्र परिषद का आयोजन किया गया था, जहां पुलिस आयुक्त ने 2023 में हुए आपराधिक मामलों का ब्यौरा पत्रकारों को दिया। नागपुर पुलिस आयुक्त अमितेश कुमार ने साल भर में हुए आपराधिक मामलों का ब्यौरा पत्रकारों को दिया, जहां उन्होंने बताया कि 2022 की तुलना में 2023 में हत्या की वारदात में बढ़ोतरी दिखाई दी, जहां 2022 में मात्र 65 मामले उजागर हुए थे और 2023 में 75 मर्डर के मामले सामने आए हैं, लेकिन 20 साल की औसतम तुलना में मर्डर रेट में कमी आई है, ऐसा भी उन्होंने इस वक्त बताया। जहां दूसरी ओर हत्या की साजिश के मामले घटे हैं, वहीं प्रॉपर्टी के विषय में हुए अपराधों की सांख्यिकी दृष्टि से बढ़ोतरी प्रतीत हो रही है, जिसे नियंत्रित करने का पूर्ण प्रयास पुलिस कर रही है, ऐसा उन्होंने बताया। महिला के मामलों में 247 दुष्कर्म के मामले उजागर हुए हैं, जहां से एक मामला अनजान व्यक्ति द्वारा बलात्कार का है तो बाकी ज्ञात व्यक्तियों द्वारा अत्याचार के मामले हैं। इस वक्त शाश्वती देते हुए पुलिस आयुक्त अमितेश कुमार अपहरण आदि मामलों को रोकने के लिए पुलिस दीदी एवं पुलिस काका अभियान की जानकारी भी सभी को दी, तो बढ़ते साइबर मामलों को रोकने में पुलिस प्रतिबद्ध होने की बात भी कही। ओके, सर्वांचे स्वागत आहे। आता सन 2023 चे शेवटचे वर्किंग डेला आम्ही आहोत आणि बरेचसे विनंती पण येत होता क्राईमचे फिगर्स बद्दल आणि ओवरऑल क्राईम सिच्युएशन, तसेच बरेच दिवस झाला होता आपल्याशी अनौपचारिक चर्चा आणि इतर गोष्टी पण झाली नव्हती, म्हणून सर्वप्रथम आपल्या सर्वांना आज इथे स्वागत आहे आणि या कार्यक्रम नंतर आम्ही अनौपचारिक रीतीने आणखी भेटू। आता जी काही क्राईमचे फिगर्स आहे, आम्ही ऑलरेडी आपल्याला जे प्रेझेंटेशन्स आहे ते विस्तृत रीतीने आपल्याला डॉक्युमेंट देण्यात आलेली आहे आणि जर प्रेझेंटेशन पण इथे आहे, परंतु काही विशेष प्रेझेंटेशनची आम्ही जस्ट रन थ्रू करणार आहे। आता नागपूर शहरात क्राईमचे सिच्युएशनमध्ये सर्वप्रथम क्राईम पूर्णपणे नियंत्रणात आणि कंट्रोलमध्ये आहे, विशेष तौरवर जे मर्डर्स आणि बॉडी ऑफेन्सेस एक मेजर एरिया ऑफ कन्सर्न नेहमी नागपूर शहरात राहिलेले असते, त्या विषयावर या वर्षी आत्तापर्यंत 75 मर्डर्सची घटना घडलेली आहे, जे मागचे वर्षी अशी प्रकार या हेडमध्ये फिगर 65 होती, म्हणून 10 फिगर मर्डरमध्ये वाढलेली आहे, हे खरी स्थिती आहे। परंतु यावर्षी या 75 मर्डर्सपैकी अंदाजन 34 मर्डर्स अशा आहे जे घरगुती कारणांनी घराचे आत घडलेली, वैयक्तिक कारणांनी घडलेली आहे, जे खरं प्रिव्हेंट करणे पुलिसांची प्रोफेशनल दृष्टिकोनातून अवघड असते। तसेच मर्डर्समध्ये मागचे 20 वर्षाची जर तुलना केली तर ॲव्हरेजमध्ये अंदाजन 94 ते 95 मर्डर्स प्रत्येक वर्षी शहरात घडत असते। सेकंड स्लाईडवर रहा पुरुषोत्तम, याच स्लाईडवर, तर ॲव्हरेज जर बघितले तर त्याप्रमाणे पण यावर्षी मर्डरची संख्यामध्ये कमीच आहे, मागचे वर्षी अत्यंत कमी झाल्यामुळे थोडीशी संख्या यावेळी नक्कीच वाढलेले दिसते। त्याचबरोबर इतर बॉडी ऑफेन्सेसचे कॉलम अटेम्प्ट टू मर्डर्स असतील किंवा हर्ट्स असतील, या हेड्समध्ये पण ॲव्हरेज जे मागचे वर्षाचे तुलनेमध्ये पूर्णपणे नियंत्रणात आहे, थोडीफार फिगर्समध्ये कमी थोडीफार जास्त काही हेड्समध्ये असतील, परंतु हे नक्की गोष्टी आहे की मागचे वर्षाचे तुलना ॲव्हरेजची तुलना जर केले तर यावर्षी पण क्राईम बॉडी ऑफेन्सेसमध्ये पूर्णपणे कमी दिसून येत आहे। याचबरोबर 2022ला अत्यंत कमी झाल्यामुळे थोडीशी सांख्यिकी तौरवर जरी वाढली परंतु ॲव्हरेजमध्ये कमी आहे आणि हे आमच्यासाठी नागपूर शहर पोलीस दलांसाठी प्राथमिकताचे विषय आहे। प्रॉपर्टी ऑफेन्सेसमध्ये सांगायचे असतील तर यावर्षी सांख्यिकी तौरवर फिगर्स वाढलेली आहे, परंतु आपल्याला सांगू इच्छित आहो की फ्री रजिस्ट्रेशन ऑफ ऑफेन्स आणि त्याचबरोबर मिसिंग मोबाईल्सला मोबाईल चोरीचे गुन्हे
दाखिल करण्याची मोठ्या प्रमाणात मोहीम यावर्षी घेण्यात आली होती आणि मोठ्या प्रमाणात मोबाईल्सचे रिकव्हरी पण करण्यात आलेली आहे आणि मोठ्या प्रमाणात असे रिकवर्ड मुद्देमाल लोकांना विक्टिम्सला परत देण्याची पण प्रकार करण्यात आलेली आहे. क्राईम अगेन्स्ट विमेनचे विषयमध्ये रेप्स असतील, मॉलेस्टेशन्स असतील, किडनॅपिंग असतील, सांख्यिकी तौरवर फिगर वाढल्याचे दिसतील, परंतु अमेंडमेंट 2015 चे सुमारास झाल्यानंतर रजिस्ट्रेशन ऑफ ऑफेन्सेस म्हणजे मिसिंग मुलामुलीचे प्रकरणमध्ये गुन्हा दाखल करणे किंवा पॉक्सो ॲक्टमध्ये गुन्हा दाखल करणे या सर्व प्रकार अत्यंत संवेदनशीलताने पोलीस दलांकडून घेण्यात येत आहे आणि रेप्स जर मागचे वर्षी 247 रेप्सची इन्सिडेंट जी घडलेली आहे यामध्ये एक ज्यामध्ये अनोळखी इसम आणि ब्लाइंड केस होता त्याचे व्यतिरिक्त इतर सर्व रेप्सचे इन्स्टन्सेस ओळखीचे माणूस किंवा लग्नाचे आमिष दाखवून अशा प्रकारचे इन्सिडेंट्स झालेली आहे. 354 ऑफेन्सेसमध्ये पण 48 प्रकरण जर सोडले ज्यामध्ये अनोळखी इसम होते आणि ज्यांना सगळ्यांना अटक करून कारवाई करण्यात आलेली आहे, इतर सर्व केसेसमध्ये ओळखीचे आरोपी 354 पण दिसून येत आहे. किडनॅपिंगचे केसेसमध्ये हे सर्व किडनॅपिंग्स लहान मुलांची मिसिंगचे केसेसमध्ये किडनॅपिंग दाखल करण्यात आलेली आहे आणि याचे मॅक्सिमम मुले मुली चिल्ड्रन ते रिकवर करण्यात आलेली आहे आणि ही पण अत्यंत संवेदनशीलतेने पोलीस दलांकडून हाताळण्यात येत आहे. या 354 आणि किडनॅपिंगमध्ये आम्ही आमचे पोलीस दीदी आणि पोलीस काका या कार्यक्रममध्ये आमचे प्रयत्न आहे की लोकांना जे काही न्यूसेन्स त्यांचे परिसरमध्ये असतील कृपया करून विक्टिम्स असे समोर यावी आणि पोलीस स्टेशनला फिर्याद द्यावी जेणेकरून आम्हाला गुन्हा दाखल करून अशा प्रकारचे आरोपीविरुद्ध कारवाई करता येईल. या भूमिकेनी या अशा प्रकारचे ऑफेन्सेसवर जास्ती भर देऊन रजिस्ट्रेशन करून आरोपी केसेसला लॉजिकल कन्क्लुजनपर्यंत घेऊन जाण्याची कारवाई पोलीस दलांकडून करण्यात येत आहे. इतर हेड्समध्ये फेटल ॲक्सिडेंट्सचे जे प्रकार आहे त्यामध्ये मागचे वर्षीचे तुलनामध्ये जरी फेटल ॲक्सिडेंट्स कमी झालेली असतील तरी पण फेटल ॲक्सिडेंट्स प्रिव्हेंट करण्यासाठी ही आमचे 2024 प्राथमिकता राहणार आहे आणि आम्ही काही नवीन उपाययोजना या ॲक्सिडेंट्सबद्दल करणार आहे. नेक्स्ट स्लाईड. आता या स्लाईडमध्ये बेसिकली मर्डर क्राईम मर्डर्सचे जे ऑफेन्सेस आहे मागचे 20 ते फिगर आपल्याला नमूद करण्यात आलेली आहे. यामध्ये 2001, 2004 आणि 2011 सुमारास पीक 112 मर्डर्स घडली होती आणि 20 तुलनेत ॲव्हरेज जर काढले तर 94 ते 95 मर्डर शहरात प्रत्येक वर्षी घडत असते. मागचे वर्षी अंदाजन 35% घट करून आम्ही 65 हे मर्डरची संख्या आणली होती. यावर्षी 75 आत्तापर्यंत 75 मर्डर्स आहे आणि त्यापैकी पण स्ट्रीटवर जे होणारे जे मर्डर्स आहे त्यामध्ये मागचे वर्षीचे तुलनेत पण कमी झाल्याचे स्पष्टपणे दिसून येत आहे. पोलीस कर्मचाऱ्यांना आणि पोलीस ड्रायव्हर्सला भरती करण्यात आलेली आहे ज्यांचे ट्रेनिंग सध्या वेगवेगळे RPTSSला सुरू आहे ते सर्व ट्रेनिंग कम्प्लीट करून मार्च महिन्याचे सुमारास आमचे पोलीस दलांमध्ये ते सामील होणार आहे. त्याचे वेकेन्सी जे वेकेन्सी आहे त्या भरण्या आणि नवीन ट्रेनिंग यंग कर्मचारी आल्यामुळे नक्कीच कार्यक्षमता आमची आणखी वाढेल. गो ॲनिमल तस्करीबद्दल ऑलरेडी सांगण्यात आलेली आहे. सायबर गुन्ह्यांमध्ये किंवा चीटिंग ऑफेन्सेस असतील किंवा EOW ऑफेन्सेस असतील हे पण आमच्यासाठी अत्यंत प्राधान्याचे विषय आहे. आम्ही पुढाकार घेऊन स्वतःहून इनिशिएटिव्ह घेऊन मोठ्या प्रमाणात अशा प्रकारचे गुन्हा दाखल केलेले आहे. मागचे नोव्हेंबरचे कालात आपण सर्वांनी सायबर पोलीस स्टेशन आमचे पटेल बंगलाला सुरू झाली होती त्याचे इनॉग्रेशनमध्ये आपण आले होते. त्यामध्ये सायबर पोलीस स्टेशन अत्यंत कार्यक्षम दृष्टिकोनातून काम करून अंदाजन 27 गुन्हे डिटेक्ट करून 44 कोटीचे मालमत्ता हस्तगत केलेले आहे आणि त्याचे लोकांना परत करण्याची दृष्टिकोनातून यामध्ये सायबर पोलीस स्टेशनला यश प्राप्त झालेले आहे.
एकंदरीत क्राईमचे फ्रंटमध्ये टोटली आम्ही कंट्रोलमध्ये आहे आणि ओवरऑल अँटी सोशल एलिमेंट्स आणि क्रिमिनल एलिमेंट्स किंवा जे गँगस्टर्स असतील किंवा मोठे क्रिमिनल्स असतील त्यांचे सर्ववर आम्ही पूर्णपणे कारवाई केलेली आहे. एन सी आर बीचे फिगर जे यावर्षी रिलीज झालेली आहे त्यामध्ये पण आपल्याला दिसून आले असतील की आमची पोझिशन, आमची रँकिंग अत्यंत मोठ्या प्रमाणात सुधारलेले चित्र स्पष्टपणे दिसून येत आहे. नागपूर शहर पोलीस दलांना राज्यात बेस्ट पोलीस युनिटची पण अवॉर्ड यावर्षी आम्हाला भेटली होती. कायदा व सुव्यवस्थेच्या दृष्टिकोनातून पूर्णपणे आम्ही कंट्रोलमध्ये आहे. लोकांचे ग्रिव्हान्सेस रिड्रेसल करणे आणि लवकरात लवकर रिड्रेस करणे हे आमच्यासाठी प्राधान्याचे विषय असते आणि आम्ही आमचे सर्व वरिष्ठ अधिकारी पण वेळोवेळी अशा प्रकारचे जनतासोबत पब्लिकसोबत इंटरॅक्ट करून त्यांचे ग्रिव्हान्सेस रिड्रेस करण्यासाठी आमचे प्रयत्न असते. या फिगर्समध्ये ट्रॅफिकचे एक्झॅक्टली फिगर्स नाही है परंतु ट्रॅफिकचे विषयावर मोठ्या प्रमाणात वेगवेगळे हेड्सला इन्फोर्समेंटची कारवाई यावर्षी करण्यात आलेली आहे. त्या फिगर्समध्ये पण वाढ आहे परंतु इन्फोर्समेंटचे व्यतिरिक्त जे काही अनपेड चलान्सचे विषय आहे त्याबद्दल पण आम्ही यावर्षी 2024 मोठ्या प्रमाणात मोहीम आम्ही हाती घेणार आहो. यावर्षी अंदाजन 35 करोड्सची अनपेड चलान यावर्षी सध्या आहे. लोकांची आम्हाला आव्हान राहील की ॲपवर जाऊन जे काही पेंडिंग चलान आहे त्यांनी स्वतःहून भरावी अन्यथा हे पुढच्या आठवड्यापासून मोठ्या प्रमाणात अनपेड चलान्स वसूल करण्याची मोहीम सुरू करण्यात येईल. आता ट्रॅफिक इन्फोर्समेंटचे व्यतिरिक्त जे मुख्य गोष्टी दोन इतर आहेत ते ट्रॅफिक रेग्युलेशन आणि ॲक्सिडेंट प्रिव्हेंशन. हे आपल्याला नक्कीच वेगवेगळे विषयांवर लोकसंख्या वाढल्यामुळे असतील किंवा काही डेव्हलपमेंट वर्कमधून काम चालू असतील किंवा पुराचे पूर आल्यामुळे काही पूल कोसळल्याची इशू असतील. ट्रॅफिक कंजेशन ही वस्तुस्थिती आहे की शहरात वाढलेली आहे. आता याचे यावर्षी आम्ही पूर्णपणे नियोजन करून ट्रॅफिक डिकंजेस्ट करण्याची दृष्टिकोनातून किंवा हॉकर्स जे मुख्य कॅरीजवेज वर येत आहे आणि ट्रॅफिकवर कंजेशनवर त्यांचे विषय असतील किंवा ट्रॅफिक सिग्नलचे मॅनेजमेंटचे विषय असतील. कॅमेरा पर्सन अखिलेश भारद्वाज के साथ मनीष डेमरी की रिपोर्ट.